सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणाचाही पगार आपण कपात केलेला नाही, तर आपण त्याची टप्प्यात एक विभागणी केलेली की पहिला टप्पा दुसरा टप्पा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना असे आश्वस्त केले की घाबरून जाण्याचे कारण नाही, सरकारने कोणत्याही कर्मचाऱ्याच्या वेतनात कपात केलेली नाहीये। कोरोना व्हायरस हे अचानक उद्भवलेलं मोठं संकट आहे। कोरोना संकट दूर केल्यावर येणारे दुसरे एक संकट म्हणजे आर्थिक संकट। आर्थिक घडी कोणी विस्कटवली तरी ती मोडू नये यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे। म्हणूनच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे फक्त टप्पे केले आहेत, त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। हे अचानक उद्भवलेलं फार मोठं संकट आहे, म्हणजे करोनाचं संकट निस्तरल्यानंतर एक आर्थिक संकट आपल्यासमोर येणार आहे आणि ते संपूर्ण जगाला त्याला तोंड द्यावं लागणार आहे। आर्थिक घडी कुठेतरी विस्कटते, पण ती घडी मोडू नये ह्याची खबरदारी आपण घेतो आहोत। आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणाचाही पगार आपण कपात केलेला नाही, तर आपण त्याची टप्प्यात एक विभागणी केलेली की पहिला टप्पा दुसरा टप्पा। लवकरात लवकर पहिल्या प्रथम प्राथमिकता म्हणून ह्या जीवनावश्यक सेवेतले जे कर्मचारी आहेत, मग ते पोलीस असतील, आरोग्य कर्मचारी आहेतच, पण साफसफाई कामगार आहेत, सगळे ह्या सगळ्यांची पूर्ण वेतन जे काय आपण आता टप्प्याटप्प्यात करतो आहे हे दिल्याशिवाय आपण राहणार नाही। कोणाचंही वेतन आपण कपात नाही केलेलं, टप्प्यात त्याची विभागणी केलेली आहे। कारण मला दुपारपासून अनेक जणांनी मेसेज पाठवले की हे असं कसं करता, पगार कसं काय कापता। कोणाचंही पगार आपण कापलेलं नाही, वेतन कपात केलेलं नाही आहे। कृपा करून गैरसमज आपण करून घेऊ नका, परंतु थोडीशी एक आर्थिक घडी ही नीट बसवण्यासाठी आपण मांडणी करतो आहोत। सर्वांच्या सुरक्षेसाठी मुंबई आणि राज्यातील काही ठिकाणी बंद करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले। बातम्या येत आहेत की मुंबईमध्ये एखादी वस्ती आपण सील केली, दुसरी इकडे आपण पटकन सगळं काही बंद करून टाकलं। आय हे करतोय, हे करावं लागतंय, कारण जिथे जिथे आपल्याला हे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत त्यांच्या अलीकडचे आणि पलीकडचे हे संपर्क आपण शोधतो आहोत, आणि त्यांच्यापासून इतरांना कोणाला हा संसर्ग होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो आहोत। सर्दी खोकला आढळल्यास आपल्या नेहमीच्या रुग्णालयात जाऊ नका। सरकारने कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी सुरू केलेल्या रुग्णालयातच जा असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले। एकतर एअर कंडिशनचा वापर बऱ्याच ठिकाणी कमी झालेला आहे, तो कमी करा। थंड पाणी, थंड पेय, घरात बसलेलो आहे काय करायचं, उघडला फ्रीज आणि लावली बाटली तोंडाला, अजिबात करू नका। जे काय साधं आपलं नेहमीच्या टेम्परेचरचं पाणी असतं ते प्या, गरम पेय प्या। एकूणच ॲलर्जीपासून दूर राहा, सर्दी खोकल्यापासून दूर राहा, आणि जर का सर्दी खोकल्याची लक्षणं आपल्यात आढळली तर नेहमीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नका। आपल्या शासकीय यंत्रणा जी यासाठी आहे, जी कोरोनासाठी उघडलेली आहे, तिकडे जाऊन त्याची तपासणी करा। ह्याचं कारण असं की न जाणो कदाचित कोणाला ह्याची लागण झालेली असली तर ते इतर पेशंटमध्ये किंवा इतर त्या सगळ्या लोकांमध्ये मिक्स होता कामा नये। जीवनावश्यक वस्तूंसाठी गर्दी करू नका। शिवभोजन केंद्रातही स्वस्त दरात जेवण उपलब्ध करून दिले जात आहे, त्यामुळे गर्दी करू नका असेही उद्धव ठाकरे म्हणाले। 1001 केंद्र आपण सुरू केलेली आहेत, या सगळ्यांची काळजी घ्यायला, ह्यांना जेवण देण्यासाठी जवळपास 2.25 लाख, किमान 2.25 लाख या मजुरांची आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे। त्यांच्याकडे कोणतेही कार्ड असो वा नसो त्यांना आपण तिथे जेवण देतो आहोत। त्यांनाही मी सांगतोय की तुम्ही इथे आज जेवल्यानंतर पुन्हा उद्या आपल्या गावाकडे निघू नका। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।